केसांची माहिती कोणाला नकोय. सर्वांनाच वाटते की माझे काळे केस असावेत, माझे लांब सडक केस असावेत. महिलांना लांब वाटतं, पुरुषांना वाटतं की माझे जाड केस असावेत, काळे केस असावेत. आजकाल पुरुषही केस वाढवू लागलेत बरं का, त्यामुळे त्यांनाही वाटत असेल कदाचित की माझे लांब सडक केस असावेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या विरवेदा आयुर्वेदा केअर यूट्यूब चॅनलमध्ये. मी वैद्य सत्यजीत भोजपुरे, आयुर्वेदाचार्य, इस्लामपूर महाराष्ट्रामधून. आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहे, सर्वांना हव्या हव्याच्या विषयावर बोलणार आहे. केस हो, सर्वांना केस हवेत आणि तेही चांगले हवेत, सुंदर हवेत, काळे असा हवेत, जाड हवेत आणि लांब सडक हवेत आणि पांढरे नको आहेत. बरोबर, म्हणजे सर्वांना चांगले केस हवेत. पण माहिती का मित्रांनो की सर्वांचे केस वेगळे आहेत. गंमत काय माहिती का, आपण सर्व एकसारखंच वापरतो. काहीतरी एक जाहिरात बघतो, एखादा युट्यूब व्हिडिओ बघतो, एखाद्या गुगलवर ब्लॉग ऐकतो आणि सेम तसे सगळ्या गोष्टी तयार करून आपल्या केसांना लावण्याचा प्रयत्न करतो. पण माहिती का मित्रांनो की ह्या सर्वांचे, आपल्या सर्वांचे केस वेगवेगळे आहेत. प्रत्येक केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरली जातात. म्हणून तर आयुर्वेदाला महान म्हटलं जातं. 5000 वर्षापूर्वीपासून आयुर्वेद सांगत आला आहे की प्रत्येकाची प्रकृती वेगळी. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असेल तर प्रत्येकाचे केस पण वेगळे असणार. म्हणजे साधारण सांगतो, प्रत्येक व्यक्ती वेगळी, प्रत्येक व्यक्तीचे केस वेगळे. हे समजून सांगण्यासाठी आपण मराठीतली पहिली आयुर्वेदिक केसांची पूर्ण वेब सिरीज घेऊन येत आहोत की ज्याच्यात छोटे छोटे व्हिडिओ तुमच्या केसांसाठी खूप महत्त्वाचे. म्हणजे नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका विरवेदा आयुर्वेदा केयर चैनल में. हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए. आयुर्वेदा के नए वीडियो पाने के लिए बेल आइकॉन को हिट करें ताकि हमारे आयुर्वेदा के नए वीडियो आपको तुरंत मिले. आपण खूप गोष्टी पाहणार आहे. केस येतात कसे, केस जातात कसे, माका कुणी वापरावा, मेहंदी कुणी वापरावी आणि भरपूर अशा गोष्टी आहेत की दही कुणी लावावं, तेल कुणी लावावं, शॅम्पू कुणी लावावी, आवळा शिकागायचा रिट्टा प्रत्येक व्यक्तीनं कशा पद्धतीनं वापरावा, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण पुढे पुढे जात कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, ही खूप गमतीशीर, उपयोगी आणि माहितीपूर्ण अशी वेब सिरीज होणार आहे. मग छोटंसं तुम्हाला काम करायचं आहे, आम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, आम्हाला लाईक करायचं आहे आणि आमचे व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायचे आहे. आता आमची वेब सिरीज हिंदीमध्येही चालू आहे. जैसे व्यक्ती वैसे पाल, एखाद्याला हिंदीमध्ये ऐकायचं असेल किंवा त्यांच्या मित्रांना हिंदीमध्ये पाठवायचे असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहोत, आय बटनमध्ये पण लिंक देत आहोत. तिथं जाऊन तुम्ही नक्की ती ऐका बरं का, आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा. आता आपण जी वेब सिरीज मराठीमध्ये चालू करतोय त्याचं एक मस्त नाव आहे. त्याचं नाव आहे जशा व्यक्ती तसे केस. हो, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे त्यामुळे त्याच्या प्रत्येक व्यक्तीचे केस हे वेगळ्या प्रकारचे आहेत आणि तशा वेगळ्या प्रकारचीच त्याची काळजीही घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये खूप छान सुभाषित दिलेलं आहे, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणं, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणं अतुरस्य व्याधी परिमोक्षणं. म्हणजे काय, जे स्वस्त आहेत म्हणजे ज्यांचे केस अजून काळे आहेत, लांब सडक आहेत, दाट आहेत, त्यांनी आत्तापासूनच केसांची काळजी घेतली पाहिजे. कारण एकदा का केस जाऊ लागले की नंतर काळजी घेणं खूप त्रासदायक ठरतं. आम्ही आहे तुम्हाला प्रकृती सांगतोय, त्याचे उपाय सांगतोय, पण केस जाण्यापूर्वी केसांची काळजी घेणे हा महत्त्वाचा काळ आहे. तर बघा ना, आपण केस जायला लागले की डॉक्टरांकडे जातो, केस जायला लागले की यूट्यूबवरचे व्हिडिओ सर्च करतो, केस जायला लागले की आपण नवीन नवीन प्रयोग करतो. ते तुमच्या प्रकृतीला सूट नाही झाले की अजून केस जायला लागतात. मग ह्याच्यापेक्षा तुमचे केस कुठल्या प्रकृतीचे आहेत, कसले आहेत ते आधीच समजून घ्या. तुम्ही कोणत्या प्रकृतीच्या व्यक्ती आहात, तुमचे केस कोणत्या प्रकृतीचे आहेत, तुमच्या केसांना कोणकोणत्या गोष्टी चालणार आहेत, ह्या सर्व गोष्टी समजून घेतली तर तुमचे केस कायम काळे भरू लागणार आहेत. आता बघा ना, जे 40 नंतर केस पांढरे व्हायचे ते आपल्या घरातील लहान मुलांचेही कोणत्या तरी केस पांढरे व्हायला लागले. असं का व्हायला लागले, काय चुकायला लागले, आहारात काय चुकते का, विहारात काय चुकते का, त्याच्या प्रकृतीनुसार आहार नाहीये का, अशा सर्व गोष्टी आहेत. एकदा का मित्रांनो ही गोष्ट कळाली की तुम्हाला जीवनाची खूप रहस्य कळणार. मग आता आपल्याला काय करायचं सांगतो की केसांची रहस्य आपण एक पुढच्या व्हिडिओपासून टाकणार आहोत. कारण आज जर मी सगळं सांगायला बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि दुसरी गोष्ट तो मला बनवणंही एवढा मोठा व्हिडिओ शक्य नाही आणि एका जागी बसून तुम्हालाही बघणं शक्य नाही. तशी आपण छोट्या छोट्या पार्टमध्ये एक एक रहस्य एका वेळेला, एक एक वनस्पती लागणारी म्हणजे शिकाकाई, आवळा, रिठा, नीम कुणाला वापरायचं, हे एक एक द्रव्य एका वेळेला, विकार म्हणजे कुठले, खालित्य म्हणजे केस गळणे, पालित्य म्हणजे केस पांढरे होणे, त्याच्यानंतर केसांना फाटे फुटणे, असे एक एक विकारही आपण ह्या वेब सिरीजमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत. जे माझे भाऊ आहेत किंवा बहीण आहेत की जे आयुर्वेदाचा अभ्यास करतात ते माझे मित्रमैत्रिणी पण आहात,
तर ह्या सर्वांसाठी प्रकृतीनुसार केस कसे बघायचे हे सर्व आपण हळूहळू क्लिअर करणार आहोत. आणि सामान्य व्यक्तींना पण कळणार आहे की त्यांच्या केसांची प्रकृती काय, की मी एखादा प्रॉडक्ट मी वापरावा का नाही वापरावा, माझ्या घरच्यांनी कुणी वापरावा. एक साधारण उदाहरण देतो, बघा एक 5 माणसांचं कुटुंब असेल, त्या 5 माणसांच्यापैकी 5 जणांचे केस वेगळे असतात. म्हणजे कोणाचे कुरळे असतील, कोणाचे स्ट्रेट असतील, कोणाचे पांढरे असतील, कोणाचे काळे आणि दाट असतील, आणि कुणाला तरी केस नसतील. असं काय होतं बरं सांगा भाऊ. आपण एक शॅम्पू आणतो भारीतला, तो शॅम्पू आपण वापरत असतो, आपल्या घरातील इतर लोकही वापरत असतात. एकाचे केस काळेभोर दाट व्हायला चालू होतात आणि एकाचे केस गळायला चालू होतात. ते इतके गळतात की ते अंथरुणावर भेटतात, बाथरूममध्ये भेटतात, बेसिनमध्ये भेटतात, आणि कधी कधी जेवताना घासामध्ये पण लांब सडक किंवा छोटे छोटे केस येऊन जातात. असं का होतं? आणि केस जायला आले की मानसिक ताण पण काही काही जण वाढवून घेतात की माझे केस जायलेले, माझे केस जायलेले. अरे हो, केस जाण्याचा पण एक काळ आहे, केसांची ही एक सायकल आहे. त्या सायकल पिरियडमध्ये खूप प्रमाणात केस गळतात, परत येतात ही. आलं लक्षात? मग ती सायकल कोणती हेही आपण ह्या वेब सिरीजमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो, आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि खूप लोकांनी, आम्ही आता मागच्या वेबसिरीजपासून बघतोय, खूप लोकांनी आम्हाला सबस्क्राईब केलेलं पण आहे, पण बेल आयकॉन असतो जो सबस्क्राईबच्या साईडला बेल आयकॉन असतो तो दाबायचा विसरतात, त्यामुळे आमचे नवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. तर बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकला की तुम्हाला लवकर मिळेल. आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हाला खूप मोठ्या आणि खूप मस्त मस्त व्हिडिओची मेजवानी मिळणार आहे. केसांची माहिती आपण भरपूर प्रमाणात करणार आहोत, गमतीशीर व्हिडिओ आपण पाहणार आहोत. बघाशी आपण एका श्लोकाबद्दल बोलत होतो, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम अतुरस्य व्याधी परिमोक्षणम. म्हणजे काय की स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ केसांची पहिल्यांदा काळजी घ्यावी. म्हणजे स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम, स्वस्थाने स्वस्थाची काळजी घ्यावी. म्हणजे आपण स्वस्थ आहोत तर स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्नशील असावे. म्हणजे माझे केस काळे आहेत, घनदाट आहेत, दाट आहेत, तर माझे केस तसेच काळे घनदाट दाट राहण्यासाठी मी कायम प्रयत्नशील झालो पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय होते, जो लवकर सावध होत नाहीये, कोणतेही शॅम्पू, कोणतेही तेल किंवा कोणतेही गोष्टी वापरतो आणि नंतर त्यांना केसांचे विकार चालू होतात. केसांचे विकार कोणते? तर केस गळतात, अकाली केस पांढरे होणे, म्हणजे कमी वयात केस पांढरे होतात, माथ्यावरचे केस जातात, फुडून केस जातात, हे असू शकतं. केसांना फाटे फुटते, हे असू शकतं. केसांमध्ये कोंडा होतो, हे असू शकते. पिंपल्स चेहऱ्यावर उठतात, तसेही केसांच्या मुळाला उठतात, आयुर्वेदामध्ये त्याला अरुणचिका म्हणतात, ते असू शकतं. असे खूप केसांचे विकार होतात, म्हणजे तो आतुरमध्ये गेला. म्हणजे दुसऱ्या श्लोकाची लाईन काय होती की आतुरस्य व्याधी परिमोक्षण, म्हणजे ज्यांना ज्यांना हे विकार झालेले आहेत त्यांचे विकार दूर करून त्यांना पुन्हा स्वस्थ करणे, हे तर आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करा आणि जो आजारी आहे त्याचा आजार दूर करून त्याला निरोगी करा. म्हणजे तुमच्या केसांचे रक्षण चांगले व्हावे त्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्यातूनही तुम्ही चुकून जर ते ऐकलं नाही आणि आजारी पडला, तर आजारी पडल्यावर काय करायचं तेही आपण ह्या वेब सिरीजमध्ये सांगणार आहे. आणि हसत खेळत मजेत गमतीशीर वेब सिरीज होणार आहे, तर ही वेब सिरीज पाहायला नक्कीच विसरू नका. कारण आपण पुढच्याच सिरीजमध्ये केसांचं पहिलं आणि महत्त्वपूर्ण रहस्य तुम्हाला सांगणार आहे. ते रहस्य कळालं की निम्मी केसांची माहिती कळायला लागत आहे. तर नक्की हे रहस्य बघायचं, विसरायचं नाही. आणि परत एकदा जाताना सांगतो मी तुम्हाला की आम्हाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, आणि आमचे व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा, की जेणेकरून केसांची खरी खरी व्यवस्थित शास्त्रोक्त माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद दोस्तांनो, परत भेटू. केसांची काळजी घ्या, कारण एकदा घेले की उपचार घ्यावे लागतात, त्यापेक्षा जाऊच देऊ नका. केसांची काळजी घेण्यासाठी जशा व्यक्ती तसे केस, आपण कोणती व्यक्ती आहे, आपले केस कसे हे समजून नक्की घ्या. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, केसांची काळजी घेत राहा.